हेमंत भाऊ पाटील व सन्माननीय माझे सहकारी विधानसभेचे सर्व आमदार व माजी आमदार सर्व पदाधिकारी हे मुख्यमंत्री साहेब आपल्या नांदेडमध्ये स्वागत केलेले आहे आलेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब नांदेड जिल्ह्यासाठी खूप काही दिलेले आहे। आपल्याला मागणी थोडी बहुत आहे साहेब, आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना आतापर्यंत 5 वर्षांनंतर मंजूर झालेली नाही, ते सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात यावा व नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पडून आहे साहेब। हे तुम्ही मागच्या वेळेस प्रस्ताव स्वतः मंत्रालयात मागून घेतला, मला ते सुद्धा या नांदेड जिल्ह्यात पाहिजे साहेब। दुसरं म्हणजे नरहरी कुरुंदकर, त्यांचे विचार नांदेडसाठी एक उदाहरण खूप मोठं आहे साहेब। मागच्या वेळेस तुम्ही मला म्हटलं होतं की नरहरी कुरुंदकर यांच्या स्मारकाला जे निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगितलं होतं साहेब, येणाऱ्या काळात तुम्ही 100% देसाल आणि माझ्या पाठीशी राहाल एवढेच विनंती करतो। हेमंत भाऊ पाटील व सन्माननीय माझे सहकारी विधानसभेचे सर्व आमदार व माजी आमदार सर्व पदाधिकारी हे मुख्यमंत्री साहेब आपल्या नांदेडमध्ये स्वागत केलेलं आहे आलेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब।